ताई नेमकं प्रशासक मंडळ का संचालक मंडळ कोण निर्णय घेतय नेमकं काय परिस्थिती आहे काय झालं आहे ठीक आहे आम्हाला शेतकऱ्यांच्या मालातून फोन आले कारण दूध पेमेंट आमच्याकडे म्हणजे आम्ही नेहमी काय करतो की तारखेवर आम्ही दूध पेमेंट करतो शेतकऱ्यांचे किंवा आतापर्यंत आम्हाला पेमेंट मिळालं नाही आता प्रशासक मंडळ देईल का संचालक मंडळ देईल हे होतं पण जर मी पदभार जर दिलाच नाही तर ऑलरेडी मी चेअरमन आहे जर माझ्याकडून त्यांनी जर पदभार घेतला असता तर मग मी मान्य केलं असतं पण मी पदभार दिला नाही आणि MD ने त्यात दिला MD ला मी अधिकार दिलेले नव्हते बाबा त्यांना पदभार द्या म्हणून हा विषय तुमचा बरोबर आहे की आता कोर्टाने जसे ते आदेश दिलेले आहेत 11 तारखेपर्यंत मग माजी संचालक आणि आता प्रशासन नेमकं हा वाद जो आहे हा लोकांना कळत नाही कोर्टाने नेमके काय आदेश दिले नेमके कोर्टाने आता तुम्हालाही माहिती आहे की कोर्टाने काय आदेश दिलेले कोर्टाने दिले की जैसे ते तैसे म्हणून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आणि आज रोजी जर मी पदभार जर माझ्याचकडे आहे मी दुसऱ्याला दिलेला नाही प्रशासकाला तर आज रोजी मी चेअरमन आहे पण शासनाने हे संचालक मंडळ बरखास्त केल्याचं सांगण्यात येत आहे आता नक्की संचालक मंडळाचा ताबा दूध संघावर आहे का प्रशासकाचा पण जर आम्ही कोर्टात गेलो तर आम्हाला कोर्टाने तसे दिलेत ना आपल्याला माहिती आहे संचालक मंडळाचा ताबा आहे आणि आज दूध पेमेंट मला करायचं होतं तातडीने करायचं होतं म्हणून मी आज संघात आले आणि माझ्या संचालकांना मी सगळ्यांना बोलवलं की आपल्याला दूध पेमेंट करावं लागेल मी एवढ्याचसाठी संघात आहे आता पुढचा कारभार का कोण बघणार 19 तारखेपर्यंत तो कारभार आम्ही बघू कोर्टाचा जो निर्णय आहे त्याला आम्ही मान्य करू कोर्टाने 19 आणि कोर्टाच्या निर्णयावर आम्हाला आम्ही न्यायदेवतेवर समाधान आहे त्यांनी काय निर्णय देईल तो आपण बघू कोर्टाने नेमका काय आदेश म्हटला काय 19 तारखेपर्यंत जैसे ते म्हणतो नेमका कोर्टाचा आदेश नेमका काय तो कोर्टाचा आदेश देते ना कोर्टाचा आदेश असा आहे की प्रशासक मंडळ असं म्हणलं की आम्ही ताबा घेतलेला आहे आणि आम्ही म्हटलं की आम्ही ताबा दिलेलाच नाही कारण आम्हाला कुठलीच नोटीस आलेली नाहीये आणि आम्हाला बरखास्तीचीही नोटीस नाहीये तर त्याच्यावर कोर्टाने असं म्हटलंय की ठीक आहे बा यांनी ताबा घेतलाय असं यांचं म्हणणं आहे आणि आम्ही ताबा दिला नाही असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे या दोघं बॉडीपैकी मी वाक्य वाचून दाखवतो तुम्हाला व्हिच इज द कमिटी ऍट द हेल्म ऑफ द अफेअर्स राईट नाऊ शॉल नॉट टेक एनी पॉलिसी डिसिजन अँड शॉल ओनली डिस्चार्ज डे टू डे फंक्शन टिल द नेक्स्ट डेट म्हणजे जे कोणी कमिटी असेल त्याने फक्त डे टू डे फंक्शनचं काम करायचं बाकीचे धोरणात्मक निर्णय वगैरे काही घ्यायचे नाही जी कमिटी म्हणजे नेमकी कमिटी जी कमिटी म्हणजे कोर्टाने सांगितलं आम्ही ताबा सोडला नाही आमचा चार्ज आहे आम्हाला बरखास्त केले की आम्हाला नोटीस नाही किंवा कुठली नोटीस इश्यू केली त्यामुळे आम्हीच आहे आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे विषय संपला आणि मग त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न होते कसं तुम्ही म्हणताय की तुम्ही ते म्हणता की ते कन्फ्युजन खूप आहे एकदम वन लाईनर काय सांगा आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही की आमचं संचालक मंडळ बरखास्त झालेलं आहे जे शिंदे सरकारने निर्णय घेतला ते तुम्हाला मान्य नाही असं म्हणत नाहीये आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलं नाही ना आम्हाला जर ऑर्डर झाली नाही आम्हाला जर वाचलीच नाही तर आम्ही कसं काय म्हणायचं निर्णय मान्य नाही असं आमच्यापर्यंत आलंच नाही ना हाच विषय जो दादांनी सांगितला की शिंदे सरकारने घेतलेला निर्णय जरी त्यांनी घेतला असता तो अद्यापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही शिंदे साहेबांनी तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचलेला आहे का शिंदे सरकारचा शिंदे साहेबांचा निर्णय जो आहे मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही आहे की किंवा त्यांनी असं अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे कशा पद्धतीचा नाही कशा पद्धतीचा जरी म्हटलं आपण तरी कसं आहे की किंवा ज्या कोर्टाचा निर्णय आहे त्यांनी किंवा प्रशासक बसवायचा आम्हाला कुठल्याही प्रकारची कोणालाच कुठल्याही संचालकाला नोटीस आलेली नाही म्हणून आम्ही तो निर्णय जो आहे तो आम्ही चेअरमन आहे आमचं संचालक मंडळ जिवंत आहे असं आम्ही म्हणू कारण पुढील कारभार तुम्हीच बघणार पुढील कारभार तुम्हीच बघणार तोपर्यंत आम्हाला 19 तारखे कोर्टाने दिलेली आहे 19 तारखेपर्यंत आम्ही ठोस निर्णय कुठले घेणार पण 19 तारखेपर्यंत आम्ही आमचा कारभार बघू जो दुसरा गट आहे तो पण देखील इथे बसलेला होता आणि त्यांनी पण देखील इथे पदभार स्वीकारला असं त्यांचा दावा आहे
दावा आहे ते करू शकतील. पण असं आहे की कोर्टामध्ये चेअरमन साधारण कुठल्याही याला चेअरमन देतो, पण मी पदभार जर त्यांना दिलेला नाही तर मी कसं मान्य करेन. एमडीला अधिकार कोणी दिले? एमडीला अधिकार नाही दिले. बरं, ते तुम्हाला असिस्टंट रजिस्ट्रार एआर ऑफिस कडनं काही कळवण्यात आलंय का की तुम्ही पदभार? मला काहीच नाही, पत्र व्यवहार मला काही आलेला नाही, त्याच्यामुळे मी चेअरमन आहे. कोर्टामध्ये काही याचिका आणि कोणी दाखल केलेली होती या संदर्भाची? कुठल्या? कोणी केलेली होती काही सांगा ना आपण काय? कोर्टाच्या याच्यामध्ये आमच्या संचालक सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं. सोशल मीडिया विचारतो प्रश्न सगळे रोलिंग आहे. कोर्टामध्ये काय याचिका दाखल करण्यात आली होती आणि काय त्याचं उत्तर? जेव्हा 29 तारखेला सोशल मीडियावर मी जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही आमच्या तेव्हा 30 तारखेची मीटिंग होती. 30 तारखेच्या मीटिंगला आम्ही आलो होतो आणि ते सोशल मीडियाच्या याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहिलं म्हणून मग आम्ही कोर्टात धाव घेतली. सोशल मीडियाच्या हा कोर्टाचा नेमका संभ्रम निर्माण झालाय, नेमकं कोणाकडे नेमका आदेश असतात जैसे ते दिले याच्यामुळे तिकडचा गट म्हणजे प्रशासकीय शिंदे सरकार नेमले तो प्रशासकीय गट आणि तुमचं संचालक हा वाद आहे नेमका. हा वाद कसा मिटला? हा वाद जो आहे तो 19 तारखेपर्यंत असाच राहील ना. 19 तारखेला ते कोर्टात मिटेल. निर्णय दिला तो संदिग्ध आहे म्हणून गोंधळ उडलाय. ते आता इथले निर्णय जे आहेत ते आपण घेणार का संबंधित आम्ही घेणार. मी अजून जर चार्जच दिलेला नाही तर निर्णय मी घेईन. बरं, ताई संचालक मंडळावरती भ्रष्टाचाराचा देखील आरोप करण्यात आला होता, त्या संदर्भातली समिती देखील चौकशी समिती. काका आपण इकडे आला साहेब, इकडे बसा तर बरं होईल. चौकशी समिती नेमली आहे ही सोशल मीडियातून आम्ही 7 वर्षापासून संचालक मंडळ म्हणून काम पाहतो. आमची मुदत 5 वर्षाकरता होती पण मध्यंतरीच्या काळात कोविड आला त्यामुळे सरकारनेच आम्हाला मुदत वाढली. मध्यंतरी काही अदृष्ट त्यामुळे सरकारनेच आता मुदत वाढली, त्यामुळे आम्ही ती मुदत वाढवली असं संचालक मंडळाने काही काम केलेलं नाही. आणि या 7 वर्षामध्ये जी आम्ही काम केलंय याचं प्रत्येक वर्षाला ऑडिट होतं, तेही सरकार माध्यमातून दुग्ध विकास खात्याच्या माध्यमातून ऑडिट होतं. आणि सर्व ऑडिट रोबोट देखील तुम्हाला पाहायला मिळतील की त्यांनी आमची स्तुती केली आणि या कार्यकाळात नफा आहे, प्रत्येक वर्षाला नफा राहिलेला आहे, दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे, लोकल सेल वाढलेलं आहे, त्यामुळे कुठं भ्रष्टाचार दिसतोय. यांना सत्तेवर यायचं होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि प्रशासक मंडळ नेमलं. त्याचा आधार घेऊन तो प्रशासक मंडळ नेमलेला आहे. त्यांना नेमायला काही कारणच नव्हतं प्रशासक मंडळ नेमायला. काका, प्रशासक मंडळाने रात्री पदभार स्वीकारला काय? चुकीची पद्धती. वास्तविक एमडीला रात्रीतून झोपेतून एमडीला तो अधिकार नाही, त्यांनी आमच्या चेअरमनकडनं पदभार घ्यायला पाहिजे होता. चेअरमनने मग त्यांनी धक्का दिला असता किंवा संचालक मंडळाला बोलव असतं आणि तो चार्ज त्यांना दिला असतो. तसं कुठली आम्हाला काहीच माहिती, चेअरमन साहेबांना माहीत नाही, कुठल्या संचालकाला माहीत नाही. एमडीला दम देऊन रात्री उठवलं आणि त्यांच्याकडे लिहून घेतलं. सरकारने समितीच बरखास्त केली, संचालक मंडळ बरखास्त केली तर पदभार कसा हा प्रश्न येतो ना, त्याच्यामुळे ते एमडीने घेतला असावा. नाही नाही नाही, तशी पद्धत नाही. सरकार किंवा कुठल्याही याच्यात कामकाजामध्ये बोर्डाला नोटीस द्यायला पाहिजे की तुम्हाला आम्ही बरखास्त करत आहोत, त्यामुळे तुम्ही यांचा चार प्रशासक मंडळाकडे देण्यात यावा. ती 8 दिवसाची असो, 10 दिवसाची असो, का 5 दिवसाची, तशी कुठलीही नोटीस नाही, कुठलंही फॉलो यावा नियमात पालन झालं नाही. आणि मला वाटतं सरकारने ते केले असतं पण प्रशासक मंडळाला एवढी घाईत झाली चार घ्यायची, त्याने रात्री चार घेतला दहा वाजता. त्यांनी हा रात्री चार केला याच्या पुढची भूमिका आपली काय असणार? कोर्टात जाणार का पोलीस स्टेशन? आम्ही कोर्टात गेलो जे आम्ही त्याच्या अगोदरच कोर्टात गेलो 30 तारखेला. आम्हाला सोशल मीडिया हे आम्हाला कळलं किंवा सोशल मीडियात आलं ऍडमिनिस्ट्रेटर नेमला गेला आणि म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळ कोर्टात गेलेले. हायकोर्टात त्याचं हिअरिंग आहे, काल त्याचं हिअरिंग झालेलं आहे आणि आता 19 मॅटर ठेवलेलं आहे.
पण आता एआर विभागाकडनं जर तुम्हाला कळवण्यात आलं तर तुम्ही चार सोडणार का 19 तारखेची वाट बघणार? कोर्टात असल्यामुळे आम्ही तू चार सोडणार नाही. कोर्टाने आम्हाला सांगितलं तुम्ही चार सोडा, आम्ही चार सोडून देऊ. संचालक मंडळाची काय बैठक झाली? काय विषय झाले? आज आम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यायचे. कोर्टाने परवानगी दिली घेऊ नये. आज फक्त माननीय चेअरमन साहेबांना दुकानचे फोन आले की तुम्ही पेमेंट आमचं थांबले, तुम्ही ताबडतोब पेमेंट करा. आणि म्हणून आज आम्ही अर्जंट फोनने आम्हाला सर्वांना बोललं आणि दुधाचा निर्णय ताबडतोब आमच्या अकाउंट ते इन्चार्ज मॅनेजर पटेल यांच्या चर्चा केली. त्याप्रमाणे ते त्यांना सांगितलं की ताबडतोब पेमेंट करा. कुठलं पार्टीने कुठलं व्यापाऱ्याने दुपारी काही फक्त दूध उत्पादकांचं पेमेंट करतो. आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही दूध उत्पादकांसाठी आम्ही पेमेंट करतो. बरं, ताई नेमकं पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. नेमकं त्या मागचं कारण आम्हाला भेटली नाही.